माझ्या युट्यूब मैत्रिणींना आणि सर्व मुलींना रक्षाबंधनच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चला तर मग आरती कशी तयार करायची ते बघूया चला तर बघूया आरती कशी बनवायची प्रथम स्वच्छ ताटामध्ये स्वस्तिक काढून घ्यायचं मी हे कुंकवाणी काढून घेतलेलं आहे आणि फुलं घेतलेले आहे आणि एक लोटा भर पाणी घेतलेलं आहे त्यात फूल घेतलेलं आहे हे आपल्याला शुद्धीकरण करावं लागते जेव्हा भाऊ पाटावर बसतो त्यावेळेला प्रथम आपल्याला दीप ठेवायचा प्रज्वलित करून आणि नंतर धूप ठेवायची आणि कोणतीही आरती करताना आपल्याला त्यात एक शिक्का किंवा तुमच्या शक्तीनुसार यात पैसे ठेवायचे बहुतेक शिक्काच ठेवतात आरती ही खाली ठेवायची नाही अशी आणि त्यानंतर आपल्याला हा पाण्याचा विडा ठेवायचा आणि नंतर हळद आणि कुंकू ठेवायचं आणि हे पाणी ठेवायचं छोटशा लोट्यामध्ये घेतलेलं आहे मी या प्यालामध्ये हे ठेवायचं आणि न तुटलेले दाण्यांचं आपण हे अक्षत केलेली आहे आणि ही लाल करून घ्यायची कुंकवानी आणि मग ही राखी ठेवायची आणि पोवतं जितके भाऊ असले तितकी राखी घ्यायची आणि मग भावाला टीका लावण्यासाठी आपण हे कुंकू असं भिजवून घेतलेलं आहे हे ठेवायचं आणि ही भावाला आपण मिठाई चारायची आहे ती ठेवायची आणि हे श्रीफळ आणि केळं हेही आपल्याला आरतीमध्ये ठेवायचं आहे पण हे आरती आता आपली छोटी पडत आहे तर मी हे साईडनीच ठेवते एका प्लेटमध्ये ठेवून घेते बघा मी असं हे ठेवून घेतलेलं आहे साईडनी अशा प्रकारे राखीची आरती केल्या जाते जितके भाऊ असले तितकेही आप आपल्याला नारळ घ्यावं लागतं समजा भावाचं लग्न झालेलं असेल तर एक ब्लाऊज पीस न्यायचा किंवा गिफ्ट न्यायचं आणि एक पानाचा विडा सुपारी ठेवायची आणि असा शिक्का ठेवायचा पानावर सुपारी ठेवायची दोन केळं अशा प्रकारे आरती सजवायची बघा अशा प्रकारे मी तयारी केलेली आहे इथे मी पाठ ठेवलेलं ला आहे लाकडी पाट आणि त्यावर आसन ठेवलेलं आहे ही एका साईडने रांगोळी काढलेली आहे कारण की ही गोल काढली तर ही मिटते पाय धुवायला पाणी आणि ताट घेतलेलं आहे आणि हे वहिनी असली तिला दे देण्यासाठी हे ब्लाऊज पीस घेतलेला आहे आरती आणि हे शुद्धीकरणासाठी पाणी आहे हे भावाला देण्यासाठी श्रीफळ आणि केळं घेतलेले आहे